महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण मागणी केली होती की जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही दुकानांच्या बाबतीमध्ये लोकांची मागणी आहे त्या बाबतीमध्ये टिप्पणी माझ्याकडे दिली. टिप्पणीच्या मार्फत 5 ऑगस्टपासून मॉल्स व मार्केट सिनेमागृह फूड कोर्टेस आणि रेस्टॉरंट वगळून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत जी दुकानं आहेत ती उघडं ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. कलेक्टर साहेब आणि आयुक्त साहेबांशी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी त्या कॅबिनेटमध्ये या विषयाने मांडण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर मॉल्समध्ये मार्केट कॉम्प्लेक्स सुरू करीत असताना नागरिकांनी गर्दीचा उद्रेक करू नये त्याचप्रमाणे त्यांनी सूक्ष्म नियोजन करून आयुक्तांनी त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने सूचना द्याव्यात अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी केलेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास संबंधित मॉल्स मार्केट कॉम्प्लेक्स सील करावे लागतील याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. अशा विविध सगळ्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांनी आधी या ठिकाणी दुकानदारांना केलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये म्हणजे 5 तारखेला ही सगळी दुकानं उघडी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्याच्यासाठी विशेष परवानगी शासनाची पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या शॉपिंग सेंटरच्या बाबतीमध्ये मिळून दिली. आता याच्या बाबतीमध्ये शासनाच्या आदेशात नमूद केलेल्या प्रमाणात प्रत्यक्षामध्ये ही जी दुकानं उघडायची आहेत आपल्याला त्याचं टायमिंग शासनानं नोटिसा ठरवून दिलेलं आहे. मात्र याच्याबद्दलचं निश्चित धोरण हे ज्याच्या महानगरपालिकांनी ठरवून द्यावं अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत याला अनुसरून येत्या सोमवारी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली या संबंधित शॉपिंग सेंटरमध्ये जे व्यापारी असोसिएशन आहे व त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांची बैठक घेण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांशी चर्चा करून नेमकं 5 तारखेपासून हे दुकानं उघडण्याचं कसं राहणार आहे धोरण समावेशन अटल नेते किंवा ठराविक दुकानं ठराविक दिवशी किंवा कशा पद्धतीने हे करायचं की जेणेकरून आपल्याला व्यवसाय चालू करता येतील मात्र गर्दी आपल्याला जेवढी शक्य तेवढी आपल्याला टाकता येईल. आणि आता तर त्याच्यामध्ये आता पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी बंधनं जे काही दुकानं उघडायला आपण परवानगी देणार आहोत त्यामध्ये ही संपूर्ण बंधनं ही दुकानदार त्या दुकानामध्ये काम करणारे सगळे त्यांचे नोकरवर्ग आणि गिराईक या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे करावं लागतं. मास्क कंपल्सरी सांगितलं ही सगळी बंधनं पाळायची आहे आळीच पाहिजे. हे आव्हान राहील की जसं काही मेडिकल शॉप ओनर्स करतात की मास्कच्या शिवाय आलं तर तुम्हाला सुविधा देणार असं याचं कसं सांगणार नाही. Hello guys, please like, comment and subscribe our channel.